यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। माझा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। मी पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलो आहे, सीएनजी। मी जो काल व्हिडिओ टाकला सीएनजी, त्यावरती बरेच कमेंट मला आल्या, म्हणजे व्हॉट्सअपला बरेच कमेंट आल्या, पर्सनली फोन वगैरे मेसेज आले। त्या बेसवरती एक नवीन अजून एक व्हिडिओ बनवतोय मी सीएनजीसाठी। तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूयात। तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की सीएनजी टाकल्यानंतर पेट्रोल गाडीच्या इंजिनचं काय, लाईफ कमी होतं का? तर मित्रांनो, सीएनजी फिट केल्यानंतर कुठल्याही गाडीचं इंजिन लाईफ कमी होत नाही, कारण सीएनजी हा प्युअर गॅसेस फॉर्म आहे। म्हणजे सीएनजी गॅस हा 540 डिग्री सेल्सिअसला बर्न होतो आणि पेट्रोल हे 280 डिग्रीला बर्न होऊन गॅसेस फ्युअल तयार होतं आणि त्याच्या अगेन्स्ट आपली इंजिन स्टार्ट होतं। तर मित्रांनो, हा दोन्हीमध्ये फरक आहे। यामध्ये एकच करू शकता की सीएनजीमध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळे, 540 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे, आपली गाडी समजा पेट्रोलवर जर आपण सर्व्हिसिंग करत असाल 10,000 किलोमीटरला, तर सीएनजी टाकल्यानंतर ॲटलिस्ट 1-2,000 अगोदर सर्व्हिसिंग केली तर खूप चांगलं राहील, कारण इंजिन ऑइल हे जास्त टेम्परेचर असल्यामुळं गरम होतं आणि त्यामुळे आपण जर गाडीची काळजी घेतली तर सर्व्हिसिंग थोडीशी लवकर केली 1,000 किलोमीटर अगोदर तर खूपच चांगलं बेटर राहील। आणि दुसरं म्हणजे दुसरा इंजिनचा कुठलाही लॉस नाही, म्हणजे सीएनजी फ्युएल खूप किफायतशीर आहे, कारण आपण जर समजा एक पेट्रोलमध्ये 1 किलोमीटरला एक साधारण 6 ते 7 रुपये लागत असतील, तर आपण त्या 1 किलोमीटरसाठी सीएनजीमध्ये 2 रुपये लागतील की 2 ते 3 रुपयेमध्येच आपण जाणार, म्हणजे आपला एवढा फायदा सीएनजीमुळे होतो। हे फक्त मित्रांनो मी एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी। तर मित्रांनो, अजून आता पुढं आपण पाहूयात की सीएनजी फिटिंग कशी करतात, गाडीमध्ये जागा राहते का, परत सीएनजीचे इंडिकेटर कसे काय, तर तुम्हाला मी हे पुढं ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहत राहा। तुम्हाला मी सर्व तुम्हाला दाखवतो, मी आता सीएनजी फिटिंग कशी केलेली आहे, परत त्याचं इंडिकेटर कसं दाखवतं की रिझर्व लागल्यानंतर कसं कळतं, पेट्रोल गाडी कसं कळतं, किंवा मग सीएनजीमध्ये किती गॅस शिल्लक राहिलं हे कसं कळतं आपल्याला, ते सर्व तुम्हाला मी, आणि सीएनजीमध्ये गॅस कसा भरतात, म्हणजे गाडीमध्ये गॅस सीएनजी फिट केल्यानंतर कुठं भरतात, काय करतात, हे सगळं तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवतो आहे। त्यामुळं पूर्ण व्हिडिओ पहा। हे पाहू शकता तुम्ही आता गाडीची डिक्की आता ओपन केलेली आहे। ही गाडीची टाकी पहा, ही 12 किलोची टाकी आहे आणि यामध्ये सीएनजीचा बसतो तो 10 किलोपर्यंत बसतो। पूर्ण टाकीचं वजन 65 किलो आहे, कॅपॅसिटी 12 kg फॉर सीएनजी। हे पाहू शकता तुम्ही, इथं प्रेशर गॉज आहे आणि अशी लाईन आहे सीएनजीची, जी लाईन आहे ती डायरेक्ट जेव्हा आपण सीएनजी फिट करतो तिथं तर पाईप तो घेऊन गेलेले आहेत। डिक्कीमध्ये एक स्टेपनीसुद्धा बसती, एवढी जागा शिल्लक राहती। ही सेलोरिया गाडी आहे, तुम्ही पाहू शकता स्टेपनी बसू शकते इथं। तर मित्रांनो पाहूया आपण इंडिकेटर, सीएनजीचं इंडिकेटर कुठं आहे, कसं आहे। सीएनजी फिट केल्यानंतर हे पाहू शकता स्टेरिंगच्या साईडला आपण इंडिकेटर बसवलेलं आहे। माझी सीएनजी किट ही मिझूची असल्यामुळे आम्ही मिझूची सीएनजी किट आपण फिट केलेलं आहे इथंही आपलं इंडिकेटर कळतं सीएनजीचं, आणि नाहीतर अदरवाईज कंपनी फिटेड गाडीमध्ये आपल्याला स्क्रीनवरतीच सीएनजी किती आहे हे पेट्रोलबरोबर दिसतं। तुम्ही पाहू शकता इथं पहा, 4 इंडिकेटर दिसत आहेत इथं। थोडंसं झूम करतो मग तुमच्या लक्षात येईल। पहा इथं इथं आर दिसतं, पहा रिझर्व, पेट्रोल असेल तर इंडिकेटर पेट्रोलचं दिसतं आणि गॅसवर असेल तर गॅस तिथे लाईट बीप करतो। हे पहा इथं आपण सीएनजी फिट भरतो, हे मॅन्युअली फिटिंग केल्यामुळे आपण इथं सीएनजी भरतो। ही सीएनजी फिटिंग आहे सगळी। हे पाहू शकता इथं तुम्ही सीएनजी प्रेशर वगैरे दाखवता इथं किती आहे, हे टर्बोरेटर आहे, कन्व्हर्टर म्हणजे थोडक्यात, आणि इथं प्रेशर वॉच। हे पाहू शकता तुम्ही इथं, जर तुम्हाला कंपनी फिटर असतं तर इथं ऑप्शन असतो सीएनजी फिट करण्यासाठी। मॅन्युअलीसुद्धा तुम्ही नोझल बसून इथं सीएनजी फिट करू शकता, म्हणजे तुम्हाला पुढं बोनट उघडायची गरज नाही आहे। ह्या प्रकारे तुम्ही डायरेक्ट पाठीमागंसुद्धा तुम्ही सीएनजी फिट करू शकता।